आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजप सेनेनं जनतेचा विश्वासघात केला, त्यांना हरवा, अजित पवार यांचं आवाहन. जयसिंगपुरात हल्लाबोल सभेत घनाघाती टीका. जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरोळ विधानसभा मतदारसंघातील नेते डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी हल्लाबोल सभेचं आयोजन केलं होतं. या सभेला राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजितदादा पवार हे आता येथे दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीवर घनाघाती आरोप केले आहेत. जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानात सभेला मोठी गर्दी झाली. कार्यकर्ते आणि नागरिकांच्यासाठी बैठक व्यवस्था चांगली करण्यात आली होती. शिवाय सभेसाठी येणाऱ्या प्रत्येकांच्या करता बस स्थानक मार्ग, राम मंदिर मार्ग, पोलीस ठाणे मार्ग येथे पिण्याचे पाणी ठेवण्यात आले होते. आपण पाहतोय बंदोबस्त ही खूप मोठा दिसतोय. अमरसिंह माने पाटील, प्रकाश पाटील टाकवडेकर, कुरुंदवाड्यातील काही नगरसेवक, जयसिंगपूरचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व अन्य प्रमुख येथे उपस्थित आहेत. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर हे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे नेते आहेत. पाहूया ते काय म्हणतात. विशेषतः भाजीपाल्याचं
इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि विशेषतः शिरोळ तालुक्यातला भाजीपाला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जातोय. पण आज आमच्याकडची जर दादा परिस्थिती जर आपण बघितली तर काकडीची 9 टिक्क्याची पट्टी आणि 8 टिक्क्याची सुरुवात वांगीची 20 टिक्क्याची पट्टी आल्या 768 रुपये, शिमला मिरची 18 टिक्क्याची पट्टी आल्या 2,065 रुपये. म्हणजे एकंदरीत सगळ्या शेतीमालाचे भाजीपाल्याचे भाव आज खऱ्या अर्थानं आम्हाला काढायचा सुद्धा परवडत नाही अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती झाल्या. आणि त्यामुळं या शिरोळ तालुक्यातली तमाम जनता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे महाराष्ट्राचा राष्ट्रवादीचा